ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. भिवंडी लोकसभा मतदारसंघात खासदार कपिल पाटील आणि भाजपाचे आमदार किसन कथोरे यांच्यामध्ये अनेकदा खटके उडाले असताना त्यांच्यातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. माजी मंत्री असलेल्या जगन्नाथ पाटील यांनी कपिल पाटील यांच्या विरोधात काम करणाऱ्या किसन कथोरे यांची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. निवडणुकीत कथोरेंनी पाटील यांच्या विरोधात काम केल्याचे पुरावे असल्याचा गौप्यस्फोट माजी मंत्री पाटील यांनी केलाय. किसन कथोरेंनी भिवंडीतील पक्षाचे अधिकृत उमेदवार कपिल पाटील यांना पाडण्यासाठी, पराभूत करण्यासाठी त्यांचे हितचिंतक आणि समर्थक यांना विरोधी मतदान करायला लावलं. आगरी गावांमध्ये तुतारी चालवा असं सांगितलं आणि कुणबी गावांमध्ये शिलाई मशीन चालवा असं सांगितलं. याचे पुरावे आहेत. मी स्वतःच पुढाकार घेऊन मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि पक्षाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांना की तुम्ही किसन कसोरे यांची पक्षातून हकालपट्टी करा. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, भिवंडी. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.